रामकृष्ण धीमी राष्ट्रीय कीर्तनकार सौ सुनीताताई महाराज आंधळे। प्रथम या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहिती आहे जे वारकरी संप्रदायाविषयी आपल्या हिंदू धर्मातील देवांविषयी जी सुषमा आंधळे नावाची कुत्री भुकती आहे, आपण चार दिवस झाले हे सगळं ऐकतोय। खऱ्या अर्थाने तिच्याविषयी आमच्या सारख्या कीर्तनकार महिलांनी बोलावं ही तिची लायकी नाही, पण नाविलाजाने आज खऱ्या अर्थाने लाईव्ह यावं लागलं मला। काय म्हणते ती कुत्री की ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी रेडा बोलवला की नाही? ज्ञानोबरायांनी रेडा बोलवला, पण त्या दिवशी तू गैरहजर होती रेडे, तू जरा गैरहजर होती। मला वाटतंय तू जर असती त्या दिवशी एखाद्या कीर्तनामध्ये वगैरे जर बसली असती, कदाचित तुला सुद्धा अक्कल आली असती का ज्ञानोबराय कोण होते, त्यांच्याविषयी का बोललं पाहिजे। आज हा व्हिडिओ इथं बनवण्याचं कारण असं आहे की कीर्तनामध्ये सुद्धा मी बोलू शकते, पण कीर्तनामध्ये माझी एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही, म्हणून हा व्हिडिओ मला नाविलाजाने गाडीत बनवावा लागला। त्या कुत्रीने काय भुकती त्या ठिकाणी बोलती की हनुमंतरायाने उडान घेऊन लंकेला गेले। हा हनुमंतराय उडान घेऊन लंकेला गेले, तू नाही का दुसऱ्या पक्षातून ह्या पक्षामध्ये उडान घेऊन उडत 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 आली आणि इकडे येऊन बसली, आता तुला चालतच कुठंतरी जावं लागणार आहे। आमच्या देवांविषयी भुकती, नवरात्रामध्ये बायका उपवास करतात, पतिव्रता असतात त्या उपवास करतात, तुला काय त्याचं करणार आहे घोबडी? नालायक कुत्री कुठली? दुसरं तुला काही दिसत नाही का आज त्या ठिकाणी एवढं मोठं प्रकरण झालं, श्रद्धा वालकर नावाच्या मुलीचे 35 तुकडे झाले, तिच्या त्या विषयावर तुला बोलायला नाक नाही का कुत्रे? जरा तिथं हात घालून पाय ना, विनाकारण देवाविषयी संतांविषयी बोलती लायकी नसताना तुझी चपला जवळ उभा राहण्याची सुद्धा लायकी नाही। आळंदीमध्ये कधी दर्शनासाठी आली नाही, कोणत्या देवभूमीमध्ये तू जात नाही, मग ज्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि त्याच महाराष्ट्रामध्ये राहते, त्याच हिंदू धर्माकडून तू मतदान मिळून पक्ष चालवते हे करते आणि आमच्या देवाविषयी आमच्या संतांविषयी बोलते? कुत्री कुठली नालायक, तुला जिथं दिसेल तिथं फाडून टाकणार आहे। आणि मी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करेल, कीर्तनकार मी सुद्धा एक महिला आहे, महिलांनी कोणत्याही पक्षामध्ये राहा कुठेही राहा, पण आपले आचारसंहिता सोडू नका। काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे ती एक महिला आहे, पण मी सुद्धा एक महिला आहे, मला खंत वाटते या गोष्टीची। एक महिला होऊन महिलांशी बोलत असताना ती म्हणते की बायांच्या अंगात येतं काय, आणि देवी अंगात बसली काय, आणि देव कधी बसणार आहे? कुत्रे तुला काय करणार आहे? मोकार जाणी कुठली, इकडं तिकडं भुकत फिरती प्रचार प्रसारासाठी, मतदानासाठी लोकांचे टाळे आणि मन जिंकण्यासाठी संतांचा उपयोग करती आणि वाईट भाषा वापरते भाषणामध्ये। मी तर ज्या पक्षामध्ये ती आहे, मी नाव नाही घेणार कोणाचं, ज्या पक्षामध्ये ती आहे मला वाटते पक्ष संपला असं आपण समजावा, आणि ज्या पक्षामध्ये ती जाणार आहे तोही पक्ष संपणारच आहे, आणि ज्या पक्षात